अनिश मला शिकव ना असं शेडिंग करायला. हो ईशाला सुद्धा शिकव. ईशा शिकून घे, काहीतरी वेडवाकड काढत असते. मला नाही शिकायचंय, मला तसे रांगोळी काढायला आवडतच नाही. तुला नक्की आवडतं तरी काय ग, म्हणजे फक्त भांडायला आवडतं की सतत लोकांवर खेकसायला आवडतं? हे बघ मी वेडी नाहीये, कळलं ना? मी विनाकारण नाही खेकसत सगळ्यांना. समोरचा माझ्या डोक्यात जायला लागला तरच मी चिडते. पण आपण आपल्या रागावर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करायला पाहिजे. तुला करायचंय ना, मग तू कर. मला नाही माझा राग कंट्रोल वगैरे करायचा. अरे तुम्ही स्कूल मध्ये आहात का? आम्ही असे भांडतो, तुम्ही का भांडताय? कारण निखिल काही लोक ना बुद्धीने कायम स्कूल मध्येच असतात, मोठी होतच नाही. ए नीट बोला. एक्झॅक्टली, त्यांना नीट बोलता येत नाही लोकांची. ए बरं बास, आणि तू मला शिकव, तिला राहू दे. हा बरं गौरी, पुढच्या वर्षी ना पाडव्याला यशला ओळखताना त्याच्या पाटावरती अशी सुंदर रांगोळी काढा. गौरी तो आपल्या लग्नाबद्दल बोलला. हो ऐकलं मी. मग अशी काय रिॲक्ट होते? मी कुठे काय रिॲक्ट झाले? एक्झॅक्टली तेच म्हणतोय मी, तू काहीच रिॲक्ट नाही झाली. हे भक्त्यात प्रॉब्लेम काय? अग पूर्वी असं नव्हतं यश, पूर्वी सारखंच कायम सगळं राहत नाही ना. मग काय बदललंय? नाही म्हणजे काय झालंय? काहीतरी झालंय गौरी, तू माझ्याशी स्पष्ट बोलत नाहीये. काहीतरी झालंय मला जाणवते, मला कळतंय. तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये का यश? आपण हे नंतर बोलूया का प्लीज? नंतर म्हणजे कधी? आत्ता सांग, टाळू नको. यश आत्ता इथे नको नाही चर्चा. निखिल एक काम करतो, आतून ना हिरवा रंग घेऊन आणि आत एकदा विचार रांगोळी कुठे ठेवतात. माझ्या रूम मध्ये टेबल वर ठेवली, घेऊन येजा. ओके आणतो. यश तू निखिल समोर काय असं ओढून बोलतोयस? अरे पण ही कशी थंडपणे वागते? नो आय कांट. गौरी तू तिथे गेल्यापासून तुझं वागणं बदललंय. तू कितीही नाही म्हणलीस ना तरी मला ते क्लिअरली कळतंय. तू माझ्याशी धड बोलत नाहीये, तू मला कॉल करत नव्हती. मी कॉल केला तर फॉर्मल बोलायची. काय झालंय? माझं काही चुकलंय का? अजून काही कारण आहे? तुम्ही दोघं जर नंतरच बोललात तर? नाही अजिबात नाही, उलट आम्ही दोघं जर बाहेर गेलो ना तर त्यावरून घरात चिडचिड होईल. काही फरक पडत नाही तुम्ही दोघांचे असलात. गौरी काय झालंय? गौरी प्लीज बोल, काय झालंय? ओके यश, मी इथे थोड्या दिवसांसाठी चाललो. मी परत यूएसला जाणार. म्हणजे तिथे एका मोठ्या डिझायनर फर्म कडून मला जॉब ऑफर आली. तुझी ऍक्सेप्ट केली यश? मला आई बाबांच्या तब्येतीची खरंच खूप काळजी वाटते. तिथे त्यांच्या बरोबर असायला हवं. तू ती जॉब ऑफर ऍक्सेप्ट केली आहेस का? हो मी तो जॉब घेतला आणि त्यासाठी मला तिथेच राहावं लागलं. म्हणजे तू इथून कायमची निघून जाणार? अजिबात नाही. मनोज माझ्या लहानपणीपासूनचा मित्र आहे. जागा शोधण्यापासून जागा मिळून देण्यापर्यंत सगळी मदत त्याने केलेली आहे. अहो तो असंच आहे, नवीन आणि त्यातल्या त्यात पहिल्यांदा बिझनेस करणाऱ्या माणसांना तो हाताशी धरतो. आधी त्यांच्याकडून पैसे काढून घेतो आणि मग हात वर करतो. अरे बापरे अनिरुद्ध, अरे काय बोलताय ते? अनिरुद्ध तू काही कागदपत्र वगैरे दिली नाहीस ना रे बाबा? नाही नाही, पण म्हणजे
आसपास सगळं त्यांनीच केलं, मी काही केलेलं नाहीये. मी फक्त इनिशियल इन्व्हेस्टमेंट केलं थोडं. दादा दादा मला काय वाटतं माहितीये, आपण त्याच्याबद्दल अजून थोडी माहिती मिळवूया का? हा म्हणजे नितीन ज्या अर्थी इतकं म्हणत आहे त्या अर्थी मलाही असं वाटतंय की तू घाई करू नकोस, आपण थोडं थांबूया. नाही नाही, तू त्या माणसाशी तुझे सगळे संबंध तोडून टाक, काही गरज नाहीये अशा माणसाबरोबर धंदा करण्याची. नाही एकदम असं नको, पण नितीन जर इतक्या कॉन्फिडेंटली बोलत असेल तर थोडा विचार करा, कारण नितीन सहसा कोणाबद्दल असं बोलत नाही. हवं तर आम्ही त्या माणसाची आणखी थोडी माहिती काढतो, आता काय होईल तुम्ही यात अडकाल आणि नंतर तुमच्या मनात 10 वेळेला हा विचारील की तेव्हा नितीन जे सांगत होता ते ऐकायला हवं होतं. असं काही होणार नाहीये, मी खूप वर्ष ओळखतो त्याला. दादा अरे हे आता इतकं म्हणतायत तर. अरे हे काही म्हणतील, उद्या म्हणतील अनिरुद्ध देशमुखला धंदा करता येत नाही, मग आपण ते खरं मानायचं का? हो कारण त्यांना एक्सपिरियन्स आहे, तुला नाहीये. हेच मी काही करायला घेतलं ना तर आधी घरातूनच प्रचंड विरोध, माझ्यावर विश्वास नाही, आणि बाहेरून आलेल्या या माणसाच्या बोलण्यावर लगेच विश्वास बसतो तुमचा. अरे असं नाही अनिरुद्ध, प्रश्न पैशाचा आहे, आणि एक माणूस वेगळं काहीतरी बोलत असेल ना तर ते ऐकून घ्यावं. हो मग ऐकलं ना, पण पटलं नाही त्यामुळे माझ्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करू नका. मी सगळा विचार आणि चौकशी केलेली आहे, आणि मिस्टर केळकर तुम्हाला आणि तुमच्या या मित्राला मी तुमचे एक्सपर्ट कॉमेंट विचारलेले नाही आहेत. तुम्ही अरुंधतीचे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड आहात, माझे नाही, त्यामुळे तिला गाईड करा, मला नको. हे बघा मिस्टर देशमुख. हां नितीन, हे बघ आपण आपलं काम केलेलं आहे, आपण यांच्या भल्यासाठी सांगतो आहोत, आता त्यांना पटत नसेल तर आपण काय करणार? नाही 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 केळकर साहेब, अहो असं म्हणू नका अनिरुद्ध. अरे हे का काही चुकीचं सांगतील? कारण ऑब्वियस आहे आप्पा, माझा बिझनेस चांगला चालावा असं त्यांना वाटत नाही, म्हणून माझा आणि मनोजचा डील झालेला आहे, उगाच मला पुळका दाखवायला येऊ नका. माझा बिझनेस आहे, मी सांभाळेन, बुडलो तर मी पैसे फेडेन, पण तुमचे सल्ले नको आहेत मला. भिकेपेक्षा ना उधारी बरी, ती फेडता येते, पण तुमचे उपकार नको आहेत माझ्या डोक्यावर. आई मी बोलते त्याच्याशी नंतर, पण तो आता ना कोणाचं काहीच ऐकून घेणार नाही. मी असं म्हणाले का मी तुला सोडून जाणार? पण तू कायमची इथून जाणार आहेस ना? मग तूही चल ना माझ्या बरोबर, तू येऊच शकतोस. काय हरकत आहे, आपण दोघं इथे एकत्र राहण्याच्या ऐवजी तिथे एकत्र राहूया. गौरी तुला माहितीये मला भारताबाहेर जाण्यात काही इंटरेस्ट नाहीये. पण का? यश तुझ्या करिअर साठी खूप चांगली संधी असेल ही. लेट्स गो, तू शिक, मी जॉब करेन, तुलाही तिथे चांगलं काम मिळेल. यश लोक धडपडतात अशी संधी मिळण्यासाठी, मला मिळते आणि माझ्यामुळे तुलाही मिळेल, मग का नको घ्यायला? पण हे सगळं आत्ता बोलून उपयोग काय? म्हणजे तू जॉब घेतलायस ना ऑलरेडी, तुझं ठरलंय, मग मी येतो का येत नाही याने काय फरक पडतो? मला हवायस तू यायला. गौरी तू माझ्याशी आधी बोलायला हवं. अच्छा म्हणजे आता आधी का नंतर ह्याने इशू होणार आहेत का? हे बघ गौरी, तुला या कोर्स साठी अमेरिकेला जायचं होतं तेव्हा मी तुला काही म्हणलं नाही, मी निगेटिव्ह असं काहीच बोललो नाही, मी आनंदाने जा एवढंच म्हणलो. तू परदेशात जाऊन काम करण्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही, पण तुला जर मी तिथे यायला हवा असेल तर तू माझ्याशी वेळेवर बोलायला हवं होतं. हे सगळं तू गृहित धरतेस असं तुला वाटत नाहीये का? अरे तू मला विचारतोस का मी कुठलं गाणं रेकॉर्ड करू, कुठल्या सिंगर बरोबर गाऊ, त्याचा काय संबंध? ऑफकोर्स आहे. तू तुझ्या करिअरच्या बाबतीतले डिसिजन घेताना मला विचारतोस का? गौरी पण त्या डिसिजनचा आपल्या एकत्र आयुष्यावर परिणाम होणार नसतो. तू जो हा डिसिजन घेते ना हा लाईफ चेंजिंग डिसिजन आहे, मी घेतो ते तसे नसतात. हो कारण मी मोठी स्वप्न बघते यश, मी मोठे डिसिजन घेते. अगं मग घे ना, पण मला विचारून घे. आणि तू नाही म्हणाला असतास तर? मग काय करायचं होतं? सोडून द्यायची होती ही संधी? थोडक्यात तुम्हाला सोडून जाते,
यश कन्क्लूजन काढू नकोस. नाही असंच होणार आहे. तुझ्या समोरचा चॉईस आणि तू घेतलेला निर्णय क्लिअर आहे. तू मला सोडून जाते. यश मला ब्लेम करू नकोस. मी तुला सोडून जात नाहीये. मी तुला म्हणतेय माझ्या बरोबर चल ज्याला तू तयार नाहीयेस. ऍडजस्टमेंट मी एकटी करणार नाहीये, तूही कर. काही वर्ष जाऊ, सबस्टॅन्शियल पैसे कमू, थोडी स्टेबिलिटी मिळू, मग हवं तर येऊ परत. बोरिवलीच्या बाहेरही जायचं नाहीये तुला. तू कसं करणार आहेस तुझं करिअर? हे सगळं आज कळतंय तुला? मग या आधी का माझ्याशी लग्न करण्यापर्यंत गेलीस तू? मला कुठे माहित होतं तू एवढा रिजिड असशील. मला वाटलं आपण दोघं आपल्या भविष्याचा विचार करू आणि. देअर यू आर. आपण दोघं, हा विचार आपण दोघांनी केलेला नाहीये. हा विचार तू एकटीनं केलाय. हे बघ यश, जरा आवाज वाटत आत ऐकू दे सगळ्यांना. नाही पण गौरी, तू असं कसं त्याला डायरेक्टली डिसिजनच सांगितलं सगळं? तुला काय आमचं बाहेर राहावं लागणार आहे हे तू त्याला आधी नको होतस का सांगायला? कारण मला माहित होतं हा असाच रिॲक्ट करणार आहे. आणि ह्याला काही लॉजिक नाहीये ईशा. सगळे डिसिजन इमोशनल होऊन घेतो हा, म्हणून मी ही जॉब ऑफर घेतली. म्हंटल आता तरी येईल हा. चुकतोय तू यश. तू एकदा जरा शांतपणे विचार करतोस का? डिरेक्टली राईट ऑफ नको करून टाक. नाही नाही नाही, माझ्यासाठी हा ऑप्शनच नाही आणि. यश अरे पण लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप पण. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप वर माझा विश्वास नाहीये. यश प्लीज ओव्हर रिएक्ट करू नकोस. एकदम नीट शांतपणे विचार कर. अरे पण तू कधी स्वप्नात सुद्धा असं म्हणाला नाहीये की त्याला भारताबाहेर सेटल व्हायचं असं. महिने परस्पर कसं काय ठरवलं? ईशा अगं, आता आपण कोणाचीच बाजू घेतली नाही ना तर बरं होईल. मी माझ्या भावाची बाजू घेणार. अरे यार ईशा, यश खूप कॉमन गोष्ट आहे ही. तुम्ही जरा आत्ताच्या जगाचा विचार करा ना. एवढा काही बॉम्ब नाही टाकलेला मी. मुद्दा तो नाहीच आहे गौरी, मी आलोही असतो पण त्यासाठी मला माझा वेळ हवा ना. ठीक आहे ना, मी आधी जाते, तू ये नंतर. म्हणजे तुझं ठरलंच रे जायचं? ते तू एकटीनं ठरवायला नको होतस. अरे तू दोन चार वर्ष जाऊन आलास तर काही हरकत नाही अरे. आणि हा गेला आणि तिथेच कायमचा राहिला तर? तोही डिसिजन जर गौरीने घेऊन टाकला तर? अरे यार ईशा, तू गप्प बस ना, त्यांचं भांडण नको वाढवू. अनिश तुला काही माहित नाहीये. आम्ही आमची फॅमिली आम्ही कसा विचार करतो हे तुला नाही माहित. तू गप्प बस. अगं पण मी काय चुकीचं बोललो ईशा? एक मिनिट काय झालं, का म्हणताय तुम्ही? ईशा अगं काय झालं? काही नाही, याला सांग जरा आमच्या मध्ये कमी बोलत जा. तू कमी बोल, जिथे गरज नाही ना तिथे बोलू नकोस. त्याने प्रॉब्लेम वाढतायत. आता कसले प्रॉब्लेम? आजी गौरी मला सोडून कायमची अमेरिकेला निघून चालली. काय हो, या सगळ्याचा अर्थ तूच आहे एवढाच. गौरी हे खरंय? तुझा निर्णय झालाय गौरी? लपून काही होणार नाहीये, सांग. हो संजना, अगं त्याशिवाय का यश असा निघून गेला? काय ग गौरी, हे काय नवीन? असं कसं निर्णय घेतलास तू? आजी मला यशशी बोलायचं ह्याबद्दल शांतपणे, पण तो ऐकून घेत नाहीये. निर्णय घेतला म्हणालीस ना, आता काय बोलायचंय? आधी बोलायचं असत ना. गौरी गौरी मला सांग काय झालं, यशच काही चुकलंय का? काहीही झालेलं नाही. यशच काहीही चुकलेलं वगैरे नाहीये. हा प्युअरली प्रॅक्टिकल डिसिजन. आणि आजी माझे आई बाबा आहेत तिकडे, आणि ह्यावेळी माझ्या लक्षात आलं की त्यांचे थोडे हेल्थ इश्यूज सुरू झाले. मग मला त्यांच्याकडे बघायला हवं ना. इतकं लांबून मी त्यांच्याकडे तरी कसं लक्ष ठेवणार आहे?
म्हणून मला असं वाटलं की त्यांच्या बरोबरही राहता येईल आणि चांगला जॉबही करता येईल. पण कशाला असं लग्न करणार आहेस ना तू यशी? म्हणजे तू इथेच राहणार आहे, आई बाबांच्या जवळ तर राहणारच नाहीस तू. काय ग, आता लग्न करायचंच नाहीये तुला यशी? असं नाही आजी. मग मला कळतच नाही, सगळं सोडून तू इथे आलीस, खुश होतीस तू इथे, मग अचानक असं काय झालं की नवीन नोकरी, तुझे आई वडील तुला महत्वाचं वाटायला लागले? आई बाबा महत्वाचे आहेतच आजी, आणि इथे मी शिकायला आले होते, आणि मला जगात कुठेही जॉब मिळाला तरी मी जायला हरकत नाही असं यश सुद्धा म्हणत होता. थोड्या दिवसांसाठी, कायमचं नाही. पण आजी, गौरी मला जे काही कळतं ना त्यावरून एवढंच सांगू शकते, नोकरीसाठी अमेरिकेला जायचं, परत कधी यायचं ते माहित नाही असं सांगायचं, याचा अर्थ लग्न मोडलं असा होतो. आम्ही निघतो. अनिश सर, गौरी मला माहिती आहे मला बोलण्याचा तेवढा हक्क नाही आहे, पण कमी वेळात आपण खूप चांगले मित्र झालो आहोत म्हणून सांगतो. यश तुला खूप मिस करत होतो आणि त्याचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. पुन्हा एकदा विचार कर, प्लीज डू नॉट लीव हिम. गौरी अगं काय झालंय, तुझ्या आई बाबांच्या तब्येतीची काळजी करण्यासारखं काही आहे का? आता तुला यशी लग्नच करायचं नाहीये म्हणून कारण शोधतेस का तू? ती संजना अनिरुद्धला सोडून चाललीय, तशी तू यशला सोडून चाललीयस का? आई अयो, दिवस अनिरुद्धला हवा होता, मला नाही. एक मिनिट, जस्ट अ मोमेंट प्लीज. गौरी मला सांग, तू तिकडे काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे साईन केलायस का? म्हणजे एखाद वर्ष तुला तिकडेच राहावं लागेल असं काही? आणि तसं जर असेल तर त्यानंतर तू पुन्हा भारतात येणार आहेस का? नाही, मला काही माहित नाही, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वगैरे नसणार आहे. अगं म्हणजे तू लग्नालाच नकार देते? आजी मी असं काहीही म्हणाले नाहीये, उलट मी यशला माझ्या बरोबर अमेरिकेला चल म्हणते. काय त्याला तिथे चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील? आजी मी इथे किती दिवस घरी बसून होते, मला इथे मनासारख्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाहीयेत. आणि माझे आई बाबा तिथे, त्यांना माझी गरज आहे, हे सुद्धा सगळं महत्वाचं आहे ना. ज्या मुलींना लग्न करायचं असतं ना त्यांना त्यांच्या आई वडिलांना सोडून यावंच लागतं, तूही तेच करते. आणि तुला तुझ्या आई वडिलांची काळजी वाटते ना, ते साहजिक आहे ग, काही चुकीचं नाहीये त्यात. पण त्यासाठी तू लग्न मोडून चालली ना, हे चुकीचे स्वार्थी विचार आहे हा. आणि मग यश माझ्यासाठी त्याच्या घरच्यांना सोडायला तयार नाहीये, हा नाही का स्वार्थी विचार झाला? अहो बघा ना काय बोलते अचानक. मी एक सांगू का, उलट तुम्ही आता लगेच लग्न करा आणि मग गौरी तू जा ना, म्हणजे काय होईल ना, मध्ये मध्ये भेटाल, ऍडजस्टमेंट कराल. हा मो मावशी मला असं करायचं नाही. मी काय म्हणतो आपण आज जाऊन बोलूया? नाही, यात बोलण्यासारखं काहीच नाहीये. यश कुठेही जाणार नाही, गौरीला जर यश लग्न करायचं असेल तर तिला इथे याच घरात येऊन राहावं लागेल, आणि नोकरीसाठी म्हणून तिला बाहेर परदेशी जाता येणार नाही. सॉरी आजी, मला कुणाचाही अपमान करायचा नाही आणि मला ही संधी सोडायची नाही. आय वॉन्ट टू डू धिस जॉब. माझा निर्णय झालाय
मी अमेरिकेला परत जाणार. यशचा निर्णय मी त्याच्यावर सोडतो. पण माझं ठरलं प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत रहा.